संज्ञा मने कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा। नमस्कार, मी चैताली धनराज कुल्ले, वर्धा येथून। मी शिवाजीचा छावा छत्रपती संभाजी महाराज आणि आजची तरुणाई हा विषय निवडलाय, कारण आज याच विषयावर बोलायची जास्त गरज पडते। इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला दुसऱ्या कुठूनही प्रेरणा उसण्या घ्याव्या लागणार नाही, इतका प्रचंड प्रेरणादायी इतिहास आपल्या इतिहास पुरुषांनी निर्माण केलाय। इतिहास हा भविष्याचा आरसा असतो, आपण या आरशाकडे ज्या नजरेने पाहतो त्यानुसार आपल्याला आपली प्रतिमा मिळत असते। छत्रपती संभाजी महाराजांसारखेच युवकांना प्रचंड प्रेरणादायक ठरतील असे इतिहास पुरुष आपल्याकडे होऊन गेले। आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य उभे केले ते सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करून जाणारे आहे। पण कधी कधी असे वाटते की छत्रपती संभाजी महाराजावरील आपले प्रेम बेगडी तर नव्हे, कारण पुतळेबाजी आमच्या रक्तात एवढी भिवली आहे की महापुरुषाच्या पुतळ्याला हार घालणे, 5 सेकंद स्तब्धता पाळणे, 2 सेकंद अश्रू गाळणे यांच्या पलीकडे आम्ही जाण्याचा प्रयत्नच करीत नाही। आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते, पण आजची तरुण पिढी ही वाईट गोष्टीकडे जास्त आकर्षित होत चाललेली आहे, व्यसनाच्या अधीन गेलेली आहे। ज्या राज्यात शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासारखे महापुरुष जन्माला आले त्याच राज्यात मुलींना जिवंत जाळल्यासारखे प्रकार घडत आहे। संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 210 युद्ध लढली, आपल्यावर तर फक्त एक कोरोनाचं संकट आलंय। घरात राहून सरकारला सहाय्य करायचं आहे, तरीही आजची तरुण पिढी फक्त दारूसाठी, विषारी पदार्थासाठी गोंधळ घालत आहे। आज मुलींचाही याच्यात समावेश आहेच। व्हॉट्सअप, फेसबुक, स्मार्टफोन, गेम्स यामध्ये एवढी गुरफटली आहे। अंमली पदार्थाच्या आणि संगीताच्या क्षेत्रातील अनेक विकृत शोध तरुणाच्या तात्पुरत्या आनंदाला कारणीभूत ठरत आहे। रशियाच्या आरोग्य मंत्र्याने अधिकृतपणे सांगितले आहे की गेल्या दशकात 50 लाख तरुण ड्रग्सच्या आहारी गेले आहे, त्यासाठी त्यांनी ट्रान्स ब्रँडला जबाबदार ठरवलंय। एका विचारवंतानं म्हटलंय, मला तुमच्या देशातील तरुणांच्या तोंडात असणारी गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा भविष्यकाळ सांगेन। ही भूतेश्वराची गाणी आणि राक्षसाची पूजा करणाऱ्या ट्रान्स संगीतावर नाचणारी तरुणाई समाजाला कोणत्या भविष्याकडे घेऊन जाईल? जाताना फक्त एवढंच सांगते, यौवन धनसंपत्ती प्रभुत्व विवेकता ऐकमप्यन धार्य किम यत्र चतुष्ठम तारुण्य संपत्ती सत्ता व अविवेक यापैकी प्रत्येक कारण एकेकंठही अनर्थ घडवण्यास पुरेसं आहे, मग चारही एकत्र असल्यावर काय घडू शकेल? हेच तारुण्यापासून घडवण्यास पुरेसं आहे। छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।